नमस्कार मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची महाराष्ट्रामध्ये जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली होती त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची जी उत्तरसूची आहे सर्वच विषयांची ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे ही जी उत्तरसूची आहे ही अंतरिम उत्तरसूची आहे याचा अर्थ आपण ही जी उत्तरसूची आहे याच्यातले जर उत्तर आपल्याला पटत नसेल तर आपण या उत्तरांवर ऑब्जेक्शन घेऊ शकतो आक्षेप घेऊ शकतो आपले जर आक्षेप मंडळाला पटले या परीक्षा परिषदेला पटले तर ते काय करतील त्या या उत्तरसूचीमध्ये बदल करतील ठीक आहे आपण ऑलरेडी एकतीस जुलैलाच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या इंग्रजीच्या पेपरची उत्तरसूची जी आहे ती आपल्या या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर अजूनपर्यंत तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती मी आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो तो तुम्ही जरूर बघा मित्रांनो बघा या वेबसाईटवर जर आपण आलो तर खाली आपल्याला या ठिकाणी बघा दोन हजार बावीस अंतरिम उत्तरसूची असं दिसत आहे या ठिकाणी क्लिक करून आपण ही जी अंतरिम उत्तरसूची आहे सर्वच विषयांची इयत्ता पाचवी आणि आठवीची ही डाउनलोड करून घेऊ शकतो सुरुवातीला आपण बघू की या ठिकाणी यायचं कसं वेबसाईटवर कसं यायचं काय करायचं मित्रांनो आपण आपल्याकडे जे ब्राउझर आहे गुगल क्रोम असेल समजा उदाहरणार्थ तर त्या ब्राउझरमध्ये पी यू डबल पी डबल एस पुप्स असं टाकायचं त्यानंतर ही जी वरची पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार बावीसवर क्लिक करू आपण आता आणि मग आपण या पेजवर येऊ या पेजवर आल्यानंतर खाली यायचं आणि या ठिकाणी बघा दोन हजार बावीस अंतरिम उत्तरसूची लिहिल्या आहे यावर क्लिक करायचं इथनं आपला वर्ग निवडायचा पाचवी किंवा आठवी जो वर्ग निवडायचा असेल तो निवडायचा मी आठवा वर्ग निवडतो या ठिकाणी बघा माध्यम लिहिलं आहे मराठी उर्दू इंग्रजी सेमी इंग्रजी सेमी इंग्रजी उर्दू वेगवेगळे माध्यमं जे आहेत ज्या माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतल्या जाते ती सर्व माध्यमं या ठिकाणी लिहिली आहे आपण काय करू आता कोणत्याही एका माध्यमाची उत्तरसूची डाउनलोड कशी करायची ते बघू मी सेमी इंग्रजी आणि त्याच्याखाली जे मराठी लिहिलं आहे त्यावर क्लिक करतो आता इथे बघा पेपर वन पेपर टू तुम्ही कोणत्याही माध्यमावर माध्यमावर क्लिक केलं की असे पेपर वन आणि पेपर टूच येणार आहे बघा मी मराठीवर क्लिक केलं तरी पेपर वन पेपर टू म्हणजे हे जे दोन पेपर्स असतात आपल्याला हे दोन पेपर्स येणार आहेत आता मी सेमी इंग्रजीवर परत क्लिक करतो हो, आणि पेपर वनच्या उत्तरसूचीवर क्लिक केलं ठीक आहे डाउनलोडवर क्लिक केलं की ही जी उत्तरसूची आहे पेपर वनची ज्यामध्ये मराठी आणि गणित हे दोन विषय असतात या दोन्ही विषयांची उत्तरसूची तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल त्याचबरोबर जर आपण पेपर टूवर क्लिक केलं तर पेपर टूची म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी या दोन विषयांची उत्तरसूची आपल्याला मोबाईलमध्ये डाउनलोड करता येईल फक्त काय करायचं आता डाउनलोडवर क्लिक करायचं मी ऑलरेडी ही डाउनलोड केलेली आहे तर बघा मित्रांनो ही ती उत्तरसूची आहे आपण आत्ता जी डाउनलोड केली या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता एकतीस जुलैला आठवीच्या इंग्रजी विषयाचा त्यामध्ये जी उत्तरं आपण लिहिली आहे ती उत्तरं सर्व बरोबर आहे मात्र या ठिकाणी पेपर ए जो होता म्हणजे ए, ए सेट जो होता त्याची उत्तरं मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती आता जेव्हा मी या ठिकाणी वरती बघा संच प्रकार लिहिला आहे आणि एमध्ये एच्या खाली जी उत्तरं लिहिली आहे ती उत्तरं आपण बघत आहोत ठीक आहे या ठिकाणी सतरावा प्रश्न जो आहे या सतराव्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक दोन बरोबर आहे असं म्हटलं आहे ठीक आहे सतराव्यासमोर दोन दिसत आहे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे चुकलेलं आहे ठीक आहे या उत्तरावर तुम्ही जरूर ऑब्जेक्शन घ्या आक्षेप घ्या आणि मी स्पष्टीकरणही देतो की हे उत्तर का बरं चुकलं आहे यांचं बाकीची उत्तरं बरोबर आहेत जी उत्तरं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तीच उत्तरं यांनी इथे दिलेली आहेत फक्त सतराव्या प्रश्नाचं उत्तर यांचं चुकलं आहे प्रश्न कोणता होता बघा सतरावा पिक द नंबर ऑफ ॲड्जेक्टिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्स आणि वाक्य होतं द किंग वॉज ॲंग्री बट हे ट्राय टू काम हिमसेल्फ या वाक्यामध्ये किती ॲडजेक्टिव्हज आहे हे यांनी विचारलं होतं ठीक आहे इंग्रजीच्या पेपरमध्ये या ठिकाणी मित्रांनो अँग्री हे एकमेव ॲडजेक्टिव्ह हो आलेलं आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर वन जो होता त्यामध्ये एक लिहिलं होतं ते उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर दोनमध्ये दोन ॲडजेक्टिव्ह दोन म्हटलेलं आहे यांनी हे उत्तर बरोबर दाखवलेलं आहे पण ते चुकलेलं आहे याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की यांनी काम हा जो शब्द आहे त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी ट्रीट केलं असेल पण तुम्हाला सांगतो मित्रांनो काम या शब्दाचा म्हणजे काम हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह म्हणून जसा उपयोगात होतो तसाच तो वर्ब म्हणून पण होतो ठीक आहे या ठिकाणी कामचा उपयोग ॲडजेक्टिव्ह म्हणून झालेला नाही आहे काम हा शब्द या ठिकाणी इन्फिनिटिव्ह म्हणून आलेला आहे बघा वाक्यात काय लिहिलं आहे बट ही ट्राईड टू काम हिमसेल्फ ट्राईड हे मेन व्हर्ब आहे या ठिकाणी आणि टू काम जे आहे हे इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे ठीक आहे त्याच्यामुळे या वाक्यामध्ये हंड्रेड पर्सेंट केवळ एकच ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही या उत्तरावर जरूर ऑब्जेक्शन घ्या ठीक आहे ज्यांनी एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं होतं त्यांचं बरोबर आहे या वाक्यात परत सांगतो केवळ एकमेव ॲडजेक्टिव्ह वापरण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीने आपण ही जी अंतरिम उत्तरसूची आहे ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आपल्याला जो सेट आलेला असेल ए बी सी डीपैकी त्या सेटनुसार आपल्याकडे जी कार्बनलेस कॉपी आहे उत्तरांची त्या कार्बनलेस कॉपीसोबत ही उत्तरं मॅच करून आपल्या घर बसल्या आपल्याला किती मार्क्स मिळतील हे आपण माहिती करून घेऊ शकतो आता प्रश्न असा आहे मित्रांनो की ऑब्जेक्शन घ्यायचं कसं त्याच्यासाठी आता मी परत बॅक जातो परत बॅग जाऊ आपण आणि या पेजवर आलो मेन पेजवर इथं बघा ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड इंटेरिम आन्सर की असं लिहिलेलं आहे यावर क्लिक करायचं एक फॉर्म ओपन होतो आपल्यासमोर बघा हा फॉर्म ओपन झाला आहे ठीक आहे या ठिकाणी इयत्ता आहे प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करायची आपल्याला ठीक आहे बघा पाचवी असेल तर पी यू पी सिलेक्ट करा आणि आठवी असेल तर पी एस एस हे सिलेक्ट करा ठीक आहे बैठक क्रमांक टाका यु डायस कोड टाका तुमच्या शाळेचा पेपर नंबर टाका इथनं पेपर नंबर सिलेक्ट करायचा कोणत्या पेपरशी संबंधित उत्तरावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचा आहे त्याच्यानंतर विषय निवडा जे विषय असतात स्कॉलरशिपच्या परीक्षेत ते विषय या ठिकाणी दिले आहे मी तुम्हाला आता सध्या इंग्रजी विषयाबद्दल सांगत आहे थर्ड लँग्वेज तृतीय भाषा हे निवडायचं तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर माध्यम निवडा तुम्ही मराठी हिंदी उर्दू किंवा सेमी इंग्लिश जे कोणतं माध्यम घेतलं असेल ते निवडायचं असं करत एक एक एक, -एक सर्व निवडत जायचं या ठिकाणी या फॉर्ममधून जे ऑप्शन्स आहे त्याच्यातून आणि मग या ठिकाणी बघा कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे लिहायचं ठीक आहे आणि या ठिकाणी बघा ऑब्जेक्शन डिस्क्रिप्शन आक्षेपाचे विवरण असं लिहिलं आहे महत्त्वाचं म्हणजे या बॉक्समध्ये तुम्ही एवढं लिहा की काम हा शब्द आहे तो टू काम आहे ॲक्च्युली आहे की नाही ही ट्राईड टू काम हिमसेल्फ असं म्हटलं आहे ठीक आहे टू काम हे या ठिकाणी वर म्हणून वापरण्यात आलेलं आहे कामचा उपयोग या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून झालेला नाही असं छोटंसं स्पष्टीकरण लिहा आणि सबमिट करा तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही अंतरिम सूची स्कॉलरशिपच्या परीक्षेची डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपले मार्क्स जे आहे ते चेक करू शकता आणि घर बसले आपल्याला किती मार्क्स मिळतील हे माहिती करून घेऊ शकता तुम्हाला जर या उत्तर सूचींची जर कॉपी पाहिजे असेल तर त्या सर्व कॉपीज मी गुगल ड्राईव्हवर माझ्या अपलोड करतो आहो आणि त्या सर्व उत्तर सूचींची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तिथूनही या सर्व उत्तर सूची डाउनलोड करून घेऊ हो शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करेल धन्यवाद